महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये दुष्काळाची गडद छाया आणि तशीच परिस्थिती ही नाशिकमध्ये सुद्धा दिसतीये. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियोजन शून्य कारभारामुळे चांदवड तालुक्यातल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली, त्यामुळे गावकरी संतप्त झालेले आहेत. बघूयात भोंगळ कारभाराचा पंचनामा करणारा हा पुढारी न्यूजचा सविस्तर रिपोर्ट. डोक्यावर वाढणाऱ्या रणरणत्या उन्हाचा कार, पायाखाली तितकीच तापलेली चटके देणाऱ्या धुळीची वाट, या वाटेवरूनच सुरू आहे नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या नागरिकांची पाण्यासाठीची वणवण. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 44 गाव पाणी पुरवठा योजनेद्वारे ओझरखेड धरणातनं पाणी पुरवठा होणाऱ्या 60 ते 70 गावांमध्ये हीच परिस्थिती आहे. प्राधिकरणाच्या नियोजन शून्य कारभारामुळे गेल्या 15 ते 20 दिवसांपासून तालुक्यातली 70 गावं तहानेनं व्याकुळ झालीत. या अनागोंदी विरोधात या गावांचे सरपंच संताप व्यक्त करतात. पाणी पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी ही जोर धरू लागली आहे. गावामध्ये आम्ही सरपंच उपसरपंच लोकांना जाणं मुश्किल झालेलं आहे. लोक प्रश्न विचारतात, आम्ही त्यांना काय उत्तरं देणार? जनावरांना पाणी नाही, पिण्याला पाणी नाही. गावामध्ये लोक बोलतात, हांडा मोर्चा काढतात, सरपंचाचा उपसरपंचाच्या टेबलवर हांडी येऊन आपटतात. आपण त्यांना काय बोलू शकतो? परिस्थिती भयानक आहे. MGP च्या साहेबांनी लक्ष घालून लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत केला पाहिजे. आपल्या तालुक्याला, चांदवड तालुक्याला दररोज 50 लाख लिटर पाणी पंपिंग होतं, ते पाणी जातं कुठं? आडगाव ते मंगरुळ फाटा दरम्यान सुरू असलेल्या नवीन पाईपलाईनच्या कामामुळे हा पुरवठा 21 जानेवारी पर्यंत बंद होता. त्यानंतर पाणी पुरवठा सुरू होईल अशी आशा गावकऱ्यांना होती, पण अपेक्षा भंग झालेल्या गावकऱ्यांना उन्हाची काहिली सहन करत पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. गेल्या 15 ते 20 दिवसापासून चांदवड तालुक्यामध्ये पाण्याची भीषण पाणी टंचाई झालेली असून याकडे कुणीही लक्ष घालायला तयार नाही. आमदार खासदार याकडे कुणीही लक्ष घालत नाही आहे. आणि आमदार खासदारांनी जर या अधिकाऱ्यांकडे लक्ष दिलं तर या अधिकारी आम्हाला उडवडीची उत्तरं देणार नाही. 15 ते 20 दिवसापासून कमीत कमी 1-1, 2-2 किलोमीटरवरून आम्हाला डोक्यावरती पाणी आणावं लागत आहे. गोरगरीब लोकांना कामाला जावं लागत आहे इकडे तिकडे. तर या अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती लवकरात लवकर लक्ष घातलं पाहिजे. चांदवडच्या ग्रामीण भागात होणाऱ्या या पाणी पुरवठ्यात तांत्रिक अडचणीमुळे 10 ते 12 दिवसांपासून खंड पडल्याचं, दुरुस्तीला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागल्याचं मान्य करत जणू काही भोंगळ कारभारीचीच कबुली तहसीलदारांनी दिली. येत्या 2 दिवसात पाणी पुरवठा पूर्ववत होणार असंही त्यांनी सांगितलंय. मागील 10 ते 12 दिवसापासून सदर योजनेतील काही तांत्रिक अडचणी होत्या आणि त्या दुरुस्त करण्याचं काम जीवन प्राधिकरणच्या यंत्रणेमार्फत सुरू होतं. सदरचे काम संपायला अपेक्षेपेक्षा जास्त उशीर झाल्यामुळं ग्रामीण भागात पाणी टंचाईसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. उपअभियंता यांच्याशी आत्ता झालेल्या चर्चेनुसार आज दुपारपर्यंत सदर काम पूर्ण होणार आहे आणि उद्या सकाळपासून पाणी पुरवठा सुरळीत सुरू होणार आहे. नागरिकांचे पाण्यापासून सुरू असलेले हे हाल प्रशासनाच्या नजरेस पडावे, त्यांच्या हृदयाला पाझर फुटावा आणि गावकऱ्यांची पाण्यासाठी सुरू असलेली ही वणवण थांबावी हीच अपेक्षा. चांदवडहून रईस शेखसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.